पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ सध्या वेगळ्याच कारणामुळं चर्चेत आला आहे. 2014 पासून भाजपचं वर्चस्व असलेला हा मतदारसंघ सध्या डेंजर झोनमध्ये असल्याचं विविध पाहण्यांमधून पुढं आलंय. विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात, मात्र मागच्या 5 वर्षात त्यांना फारसा ठसा उमटवता आलेला नाही. त्यात लोकसभेला भाजपला येथून निसटती आघाडी मिळाली, त्यामुळे उमेदवार बदलाच्या चर्चांना जोर आलाय. भाजपाकडून येथून सनी नेमन इच्छुक आहेत. दुसरीकडे मागच्या खेपेला कडवी लढत देणारे दत्ता भैरट पूर्ण ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. मोदी लाटेतून भाजपनं या मतदारसंघावर बस्तान बसवलं खरं, मात्र काँग्रेसचं सर्वदूर पसरलेलं जाळं व मतदारसंघाचा मूड बघता यंदा शिवाजीनगरमध्ये भाजपला धक्का बसण्याची दाट शक्यता आहे. हे ओळखून जागा वाचवण्यासाठी भाजपला सनी नेमनसारखं कार्ड खेळावं लागणार असल्याची चर्चा आहे. काय आहे शिवाजीनगरची स्थिती आणि इथून कुणाला असेल आमदारकीची संधी याचा घेतलेला हा आढावा. नमस्कार, मी नितीन शिंदे बोलबिंदासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मुठा नदीच्या उत्तर पश्चिमेला पसरलेला मतदारसंघ म्हणजे शिवाजीनगर. एकीकडे जंगली महाराज रस्ता, बालगंधर्व, डेक्कन परिसर, फर्ग्युसन कॉलेज रोड, मॉडेल कॉलनी, सेनापती बापट रस्ता असा प्रामुख्याने उच्चपूर्व मंडळींचा वस्ती असलेला हा मतदारसंघात समावेश आहे. तर दुसरीकडे शिवाजीनगर गावठाण, बोपोडी, खडकी मधील काही भाग, गोखलेनगर, जनवाडी, वडारवाडी असा स्लम्स सर्वसामान्य व मध्यवर्गीयांची वस्ती असलेला परिसर शिवाजीनगरमध्ये मोडतो. त्यामुळे पारंपरिक काँग्रेसला मानणाऱ्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात वर्ग आहे. पूर्वीच्या शिवाजीनगर मतदारसंघात कोथरूडचाही समावेश होता. त्यावेळी शिवसेनेची शिवाजीनगरवर कमांड होती. 1990 व 1995 अशा दोन्ही निवडणुकांमध्ये सेनेच्या शशिकांत सुतार यांनी चांगल्या मताधिक्याने बाजी मारली होती. त्यानंतर 1999 व 2004 सेनेच्याच विनायक निमन यांनी हा गड शाबूत ठेवला. मात्र 2008 मतदारसंघाची पुनर्रचना झाली. 2009 पुनर्रचनेनंतरच्या पहिल्याच निवडणुकीत सेनेतून काँग्रेसमध्ये गेलेल्या राणे गटाच्या विनायक निमन यांनी इथून सहज विजय मिळवत हॅट्रिक नोंदवली. 2014 सेना व भाजपाच्या युती तुटल्यामुळे दोन्ही पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढवली. मोदी लाटेत अनपेक्षितपणे भाजपचे विजय काळे हे 20,000+ मतांनी विजयी झाले. मात्र काळे यांना आपल्या कारकिर्दीत फारसा प्रभाव पाडता आला नाही. 2019 खासदार अनिल शिरोळे यांनी गिरीश बापट यांच्याकरिता आपला पुणे लोकसभेवरील दावा सोडला. त्या बदल्यात त्यांनी आपले पुत्र व नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे यांच्याकरिता शिवाजीनगर विधानसभेची जागा खेचून आणली. शिरोळे यांनी या निवडणुकीत काँग्रेसच्या दत्ता भैरट यांच्यावर 5,000 मतांच्या निसटत्या फरकाने विजय मिळवला. शिरोळे यांच्या रूपाने शिवाजीनगरमध्ये तरुण नेतृत्वाचा उदय झाला. मात्र शिरोळे यांनाही मागच्या 5 वर्षात मतदारसंघात म्हणावा तसा प्रभाव पाडता आलेला नाही. शिवाजीनगरमधील नित्याची वाहतूक कोंडी, रस्त्याची अवस्था यावरून येथील स्थानिक रहिवाशांमध्ये नाराजी असल्याचं दिसून येते. नुकत्या झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांनी पुणे लोकसभेतून निर्विवाद यश मिळवलं. काँग्रेसचे तगडे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा त्यांनी जवळपास 1.5 लाखाच्या मतांनी पराभव केला. कोथरूड पर्वतीबरोबरच अगदी दंगेकरांच्या कसब्यातूनही त्यांनी चांगले मताधिक्य मिळवले. मात्र शिरोळे यांच्या शिवाजीनगरमधून त्यांना माफक म्हणजे अगदी 4,000 इतकेच लीड मिळाले. त्यामुळे मोठ्या मताधिक्य मिळवून देण्याचा शिरोळ्यांचा दावा फोल ठरला. त्यानंतर आता शिरोळ्यांच्या विरोधात पक्षांतर्गत संघर्ष वाढू लागल्याचं चित्र आहे. सिद्धार्थ शिरोळे यांचे मध्यंतरी मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी खटके उडाल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे उमेदवार बदलाच्या चर्चांना जोर आला आहे. निमन यांचे पुत्र सनी निमन, राजेश पांडे, ज्योत्सना एकपोटे अशी नावं चर्चेत आहेत. यात सनी निमन हे शिरोळे यांना पर्याय ठरू शकतात असं बोललं जातं. शिवाजीनगरमधून सनी निमन हे तीव्र इच्छुक आहेत. उमेदवारीसाठी ते प्रचंड आग्रही असल्याचंही बोललं जातं. त्यांनी दबाव तंत्राचा वापरही सुरू केला आहे. त्याचबरोबर इतर पक्षांच्याही ते संपर्कात असल्याचं दिसतं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसमध्ये या, तुम्हाला तिकीट देतो असं त्यांना स्पष्ट सांगितलं आहे. याशिवाय वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून सनी निमन लोकांच्या संपर्कात आहेत. वडील विनायक निमन यांचा वारसा ते पुढे नेत आहेत. विनायक निमन यांनी 3 वेळा आमदारकी भूषवलेली आहे. त्यांचं वलय व यंत्रणा सनी यांच्या पाठीशी आहे. निमन यांनी सर्व पक्षांशी उत्तम संबंध ठेवलेत, त्यामुळे तेही प्रबळ दावेदार मानले जातात. निमन यांनी केलेला दबाव तंत्राचा वापर पाहता भाजप शिवाजीनगरमध्ये धक्का तंत्राचा वापर करणार का याबाबत उत्सुकता असेलच. काँग्रेसकडून दत्ता भैरट यांच्याशिवाय मनीष आनंद यांचंही नाव चर्चेत आहे. मात्र प्रबळ उमेदवारीचा विचार करता भैरट यांनाच तिकीट दिले जाण्याची शक्यता आहे. भैरट यांनी 2019 निवडणुकीत शिरोळे यांचा चांगलाच घामटा काढला होता. आताही त्यांनी निवडणुकीची
जोरदार तयारी चालवली. या पट्ट्यात काँग्रेस मजबूत आहे. शिवाय शिवसेना ठाकरे गट व शरद पवार गटाचा सुद्धा या ठिकाणी चांगलं संघटन आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या माध्यमातून भैरड सहज बाजी मारू शकतात असं चित्र दिसतं. शरद पवार गटाकडून माजी स्थायी समितीचे अध्यक्ष निलेश निकम, श्रीकांत पाटील, उदय महाले अशी इच्छुकांची मांदियाळी आहे. मात्र काँग्रेस ही जागा सोडेल अशी शक्यता नाही मनसेकडून सुद्धा. मात्र खरी लढत काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच होणार हे नक्की. दत्ता भैरड हे काँग्रेसचे जुने जाणते नेते आहेत. नगरसेवक म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केले. त्यांचं प्रभावक्षेत्र मोठं आहे. सध्या मतदारसंघाचा मुळही काँग्रेसच्या बाजूनं झुकताना दिसतोय. हे पाहिलं तर भैरड हे शिरोळेंचं आव्हान मोडू शकतात अशी परिस्थिती आहे. म्हणून धोक्यातली सीट वाचवण्यासाठी भाजप सनी निमनचं कार्ड खेळण्याची शक्यता नाकारता येणार नाही. आपला हा व्हिडिओ कसा वाटला आपण लाईक कमेंट करून आम्हाला सांगा. आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब करा नसेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.